सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 2-4 दिवसापासून मुसळधार सह वादळी वाऱ्याने झोडपले आहे. त्याचबरोबर दोडामार्ग तालुक्यात 2-4 दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्यानंतर अक्षरशः 5 गावांचा या ठिकाणी संपर्क तुटून जनजीवन मात्र या ठिकाणी विस्कळीत झालेलं आपण पाहू शकता. त्याचबरोबर बेडशी कालचा बाजार येथील वाजवे पाण्याखाली गेल्यानंतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतो, परंतु पर्यायी पूल मात्र या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली गेल्यानंतर वाहतूक मात्र काही तास ठप्प झालेली आपण पाहू शकता. त्याचबरोबर भेडशी खालचा बाजार येथील वाजवे पाण्याखाली गेल्यानंतर आपण या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती या ठिकाणी झालेली पाहू शकता. या ठिकाणी भेडशी येथील दामोदर मंदिरामध्ये पाणी गेल्यानंतर या ठिकाणी पूरदृश्य अशी परिस्थिती आपण या ठिकाणी पाहू शकता. अक्षरशः दोडामार्ग तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर संपूर्ण दोडामार्ग तालुक्यातील एक मुख्य बाजारपेठ म्हणून साठेली बेडशी या बाजारपेठेकडे पाहिलं जातं आणि या मुसळधार पडणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटल्याने बाजारपेठेवर मात्र या ठिकाणी परिणाम झालेला दिसतोय. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी गोविंद शिरसाट, बेडशी.